कसं जायचं पण नाव धरून बसलंय लगेचा घातली पिशवीत होय या थांबा मला आत येऊ दाई वेलकम बॅक टू माय चॅनल. आता एवढ्यात तुम्हाला समजलंच असेल विक्रम भाई आलेले आहेत आणि माझे चुलत भाऊ तर आले होते भाऊंना नेण्यासाठी. भाऊ तसं तर उद्या जाणार होते पण भाऊंनी अचानकच प्लॅन केला आणि विक्रम भैयाला नेहलायला सांगितलं होतं आणि मी किती दिवस झाले 15-3 आठवडे झाले असतील त्यांना या म्हणून मागे लागले होते. मग आता भाऊंना नेण्यासाठी आलेले आहेत तर इथं बघा बसलेत आता आणि आम्ही सगळे थोडंसं बाहेर पण जाणार होतो तर म्हटलं हे सगळे येऊन गेल्यानंतर परत निवांत जाऊया. बाहेर आहे बाहेर देते बाहेर न जा चल म्हणलं उद्या चला तर अचानक ठरवले जायचं ग लगेच 5 मिनिटात जेवण करून घेतला विचार स्वयंपाक हे झाला होता जेवणच खायला आणि इथं बघू शकता आम्ही फक्त साडी घालून तयार होतो रोहिणी आणि मी अजून आत्तीने पण आवरलं नव्हतं पण इथं आता भाऊंची जायची तयारी आणि विक्रम भैयांना म्हटलं स्वयंपाक बनवलाय जेवण जावा म्हटलं तर नाही नाही नकोच म्हणायला लागले. इथं खर्डीला देवाला आले होते ना मग आले होते दोघं जण आणि लगेच रिटर्न जाणार आहेत म्हणून आणि आम्ही काही गडबडीत येणार आहेत म्हणून स्वयंपाक करून ठेवला होता. नाहीच म्हणत होते खूप कसतरी वाटत होतं जेवायला नाही म्हणतात म्हणून कारण म्हटलं संध्याकाळची वेळ होती ना मग जेवून गेलं असतं तर बरं झालं असतं. हे इथं दिसतंय का तुम्हाला खूप कन्व्हिन्स करते तरी काही कन्व्हिन्स होईनात. ते काही पाण्याची कॅन वगैरे घेऊन आले होते गाडीमध्ये सामान बरंचसं होतं त्याच्यामुळे त्यांना लवकर जायचं होतं पण मी किती दिवस झालं निवांत त्यांना थोडंसं या म्हणत होते पण आलेच नाहीत बघा आणि आता आले तर एवढी काही गडबड करायला लागलेत ना. मला असं कर्मेच ना झालं होतं आलेल्याची खुशी मानायची का न जेवता जाणार आहे त्याचं दुःख म्हणजे वाईट वाटून घ्यायचं असं झालं होतं मला. आणि हे बघा आता इथं जहा आलं ऐका अर्धा पाऊन तास तासभर इकडे तिकडे बसले असतील निघाले बघा लगेच जायला हेवा आहे का आणि आताच काही दिवसभर एवढी पळपळ पळत होती ना मुलं खेळत होती त्याच्यामुळे तिचे एवढे पाय दुखत होते आणि नुसतीच झोपली होती. मामा आले म्हणून आम्ही उठवलं तिला पण झोपीत न उठल्यामुळे थोडीशी ती चिडचिड होत होती आणि पाय दुखायला लागल्यामुळे जरा असं नाही का थोडी थकल्यासारखी झाली होती त्याच्यामुळे काही मामाकडे गेलीच नाही. आणि इकडं बघा आता अंधार पडत आलाय रोहिणी बाहेर गेली तिकडे गोडाऊनची लाईट लावायला आणि इकडे मी आले होते भाऊंचे कपडे न्यायला तर तुम्हाला म्हटलं तसं अचानक ठरलेलं असल्यामुळं काय आणि मग काय आता भाऊ जाणार म्हणून मला कर्मेना झाले. आले होते 2 दिवस तर छान वाटलं. आता रोहिणीचे पप्पा पण येणार आहेत भेटायला तर ते पण येतीलच तर तोही व्लॉग तुम्हाला पाहायला भेटेलच. हे बघा इथं दिसतंय रोहिणी गेली बघा लाईट लावते आणि इथं आम्ही उभारलोय आता सगळेजण असं. मामा पण घरी नव्हते ना बाहेर गेले होते आणि दीपकदाजींचा तर कॉल चालू होता त्याच्यामुळे काय त्यांना खाली येताच आलं नाही. हे बघा इथं कसं झालं वातावरण
वातावरण कसं झालंय म्हणलं. होय होय, कसली गडबड गडबड आले पण चालले पण लगेच. आता झोपली आहे ग मामाला बायत कधी आग. वातावरण एकदम अचानकच बदललं आणि बघू शकताय हवा वगैरे जोरात सुटली होती, त्यामुळे बाहेर असं मस्त वाटत होतं. पण काय, विक्रम भैया लगेच चालले होते त्याच्यामुळे मला कसं तरी वाटत होतं. मला वाटत अजून थोडा वेळ तरी थांबावं त्यांनी, पण काय आले पण इतक्या उशीर ना की काय तिथं करणार. त्याच्यामुळे काय आता बघू आता निवांत कधी येते. आता आता आम्ही तर जायचं आता पुण्याला, आता आल्यानंतर आता स्पेशल आता बोलवत होते त्यांना आता निवांत जरासं. मग काय सारखं काम काम काम, एकतर तिकडं असतात इथं नसतात आणि आल्यावर पण मग इकडं पळ तिकडं पळ चालूच असते पळापळ त्यांची. त्याच्यामुळं नाही बघा इथं आता बसलोय. असं कोण चाललं आणि घालवायचं म्हटलं की नाही लय वाईट वाटतं बघा. कोणी असू दे, घरी आलं म्हणजे कसं छान वाटतं ना, सगळे आले म्हणजे गेले म्हणजे असं, आणि असं निघालं की मग मला खूप कष्ट वाटतं. चला आता हे निघतीलच. इथं असताना मी खूप कन्व्हिन्स करत होते बोलायला, पण तिचा काही मूडच नीट नव्हता. आरव दादा तेवढा आपला खाऊन पिऊन बोलून मजा मस्ती करून निवांत मोकळा. आणि बघा आता निघाली गाडी तर. चला आता आम्ही पण आवरून जाणार आहे बाहेर. तोही ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटेल कुठं जाणार आहे काय सगळं तुम्हाला डिटेलमध्ये. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा ब्लॉग एन्जॉय करा आणि बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.